शनिवारी भारतीय जनता पार्टीतर्फे जुईनगर येथे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सदस्यांतर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थिती दिली. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. या ठिकाणी महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. यावेळी भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपाचे राजेश पाटील, मारुती भोईर, दत्ता घंगाळे, विजय घाटे प्रमुख मार्गदर्शनकार उपस्थित होते. यावेळी सहभागी कार्यरत सदस्यांना पुष्पगुच्छ तसंच प्रमाणपत्र देऊन पदं वाटण्यात आली. यावेळी आमदार मंदाताई म्हणाल्या की ईटीसी केंद्राची कसून चौकशी व्हावी. जे खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करून हकनाक बदनाम करतात त्यांचा निषेध केला, तसेच कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये गेली 4-5 वर्ष तक्रारी येत होत्या. मी त्यांना सांगत होती तक्रारीतून शेवटी आता मला काही लोक बोलले तर मी आमदार सुद्धा आमच्या गोर गरिबांकडे बघत नाही. मला म्हणजे तुम्ही अचानक का आणि बघा मग तुम्हाला खरा प्रकार लक्षात येईल. आणि तुम्ही एक लोक अचानक केले, अचानक केले तर बघितले 20-25 बॉक्स भरून कपडे टाय टोपी शूज चांगली स्कूल हे सगळं पडलेलं होतं. त्याचप्रमाणे शूज मध्ये भाड्याने दिलेली होती, कूलर नाही, विद्यार्थी नाही, टीचर नाही, आहे तर सगळं कॉन्ट्रॅक्ट पैसे होती. अशा बद्दल बघितल्यानंतर मला जे पालक सांगत होते त्याचं मी सगळ्यांच्याकडनं माहिती मागवली आणि सगळं होती माहिती माझ्याकडे जवळजवळ हजारो मालाची माहिती प्रत्येकाने आपली आपली आणून दिली. त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आयसीसीची चौकशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्या स्वयंघोषित संचालिका आहे, त्यांचं शिक्षण पण आहे, सगळ्या डिग्री पूर्ण घेतलेल्या आहेत. त्यांनी जे सांगितलं मी या संस्थेत काम केलंय त्या संस्थेच्या कामाचा अनुभव पण आहे. त्या संस्थेत पण आम्ही जाऊन विचारणा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे आल्या पण नंतर एक वर्ष प्रस्तुती झाल्यावर त्या कुठे गेल्या तिथे आल्या सगळी माहिती मिळाली. चौकशीची मागणी केली परवाच्या दिवशी इथे सगळे शिवसैनिक केले गौरव. जेव्हा मला कळलं तर मी सगळ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना फोन केले
घेऊ शकत